श्री स्वामी समर्थ हार्ट केयर सेंटर एंड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के संस्थापक डॉक्टर प्रदीप पाटिल, डॉक्टर राधा स्वामी, डॉक्टर प्रिया देवी, डॉक्टर सुनील पाटिल, प्रभाकर नारखेड़े ने हृदय रोग के उपचार के लिए श्री स्वामी समर्थ हार्ट केयर हॉस्पिटल में एनहांस एक्सटर्नल काउंटर की शुरुआत की है। यह उद्घाटन त्रिमूर्ति नगर के श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल नागपुर में संपन्न हुआ। उद्घाटन के अवसर पर बोलते हुए डॉक्टर प्रदीप पाटिल, डॉक्टर रामास्वामी, डॉक्टर सुनील पाटिल ने बताया कि दिस इज रैम्पेंट अक्रॉस इंडिया, सो द सॉल्यूशन फॉर ट्रीटिंग हार्ट डिजीज इज नॉट ओनली बाईपास एंड एंजियोप्लास्टी, नाउ देयर इज अनदर अल्टरनेटिव प्रोसीजर इज अवेलेबल एंड दिस प्रोसीजर इज कॉल्ड एनहांस्ड एक्सटर्नल काउंटर पल्सेशन। दिस प्रोसीजर इज ऑलरेडी अ यूएस एफडीए अप्रूव्ड प्रोसीजर and covered by major insurance across the globe. In India also, currently this treatment has been implemented, great success in Nagpur, and has also been implemented across India. This treatment currently is also approved by the Cardiology Society of India, and many insurance companies in India also have slowly come forward and covering the treatment. In fact, it has gone up to the level that Tamil Nadu government has made a policy to reimburse this treatment cost to all the government Tamil Nadu employee and pensioners. So EECP would be a new option, alternative for bypass surgery and angioplasty. EECP उन पहले एलोपैथिक उपचारों में से एक है जिसमें आक्रामक प्रक्रिया या दवा शापिंग नहीं है, लेकिन प्राकृतिक तरीके से हृदय रोगियों को नवदामिक सुधार प्रदान करता है। मैडम, आज हमारा जरूरत है अगली प्रिवेंशन कराई हार्ट डिजीज साठी, बिकॉज प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर देन क्योर, आणि एंजियोप्लास्टी आणि बायपास हे सर्जिकल इंटरवेंशन झालं। मी 2004 पासून हे काम करतो आहे, आता पहिल्यांदा पहिली मशीन आली आणि आता चौथी मशीन आली, ही याच्याकरता आली की एवढे पेशंटची गरजच आहे। आज बघितलं तर घरोघरी असे 8 पेशंट्स आहे आणि आपल्याला त्यांना प्रिव्हेंट केलं पाहिजे। सो प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, अँड एक वन मोटो शुड बी देअर, अटॅक द हार्ट अटॅक बिफोर इट अटॅक्स यू। वॉट डज दॅट मीन? की वी हॅव टू टेक ऑल प्रिकॉशन्स विच विल मेक अवर हार्ट हेल्दी अँड प्रिव्हेंट अस फ्रॉम दिस हार्ट डिसीजेस। जसं की आज आपण श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल इथे चौथी ईसीपी हायटेक मशीन, जी यू एस एफ डी ए अप्रूव्ड मशीन आहे, हे एक नैसर्गिक बायपास करण्याच्या मार्फत उपचार करते, ज्याच्यामध्ये की आपल्याला एंजियोप्लास्टी आणि बायपास ज्या पेशंटला अवॉइड करायचा आहे ते ह्या मशीनद्वारे आपण ट्रीटमेंट करून बायपास न करता आपल्याला नॅचरल बायपास असा एक नवीन रास्ता मिळून पेशंटला एक पुनर्जीवन देण्यात येतं। ही मशीन नागपूरमध्ये सेंट्रल इंडियामध्ये असल्यामुळे हे एक मोठं लार्जेस्ट सेंटर बनलेलं आहे सेंट्रल इंडियामध्ये, जिथे की पेशंट आपली येऊन ट्रीटमेंट करू शकतात। हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे आणि आपले पैसे पण याच्यामध्ये खूप वाचतात ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ बायपास सर्जरी आणि एंजियोप्लास्टीज। तर मी सगळ्यांना प्रोत्साहन करून विनंती करू शकतो की जर तुम्हाला काही मनात शंका असेल, ज्यांना नॅचरली बिना ऑपरेशन ट्रीटमेंट करायची असेल, तर एकदा इथल्या डॉक्टरांना येऊन सल्ला घ्या। कैमरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज़, नागपुर।